हॅलो सर माझा एक प्रश्न आहे तर तुम्ही इतक्या वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये जाऊन इतक्या ठिकाणी बोलता आणि मला नवल वाटतं की हे एकाच आयुष्यात आहे बरोबर आणि कुणाच्या कल्पनेपेक्षाही मोठं असं काहीतरी तुम्ही निर्माण केलंय एवढी मोठी ईशा फाउंडेशन कितीतरी केंद्र जर एका सामान्य माणसानं त्याच्या साध्या बुद्धीनं आणि कष्टानं हे करायचा प्रयत्न केला तर किमान तीन पिढ्या लागतील आणि तुम्ही हे एकाच आयुष्यात केलंय तर तुमच्या यशामागचं रहस्य काय लहान असताना तुम्ही साबणाच्या पाण्याचे फुगे उडवलेत साबणाच्या पाण्याचे बुडबुडे तर जेव्हा तुम्ही साबणाचे फुगे उडवता तुम्ही बघितलंय कुणाचा एवढा मोठा होतो तुमचा फक्त एवढा होतो सर्वांच्या फुफ्फुसात तीच हवा आहे पण कुणाचा फुगा मोठा होतो कुणाचं लहान हे कशामुळे होत बघा जेव्हा शरीराचा विषय येतो तेव्हा हे माझं शरीर आहे ते तुमचं शरीर आहे शंभर टक्के स्पष्ट आहे यात काही वाद नाही आहे का हे माझं शरीर आहे ते तुमचं शरीर आहे हे माझं मन आहे ते तुमचं मन आहे पण जेव्हा जीवनाची गोष्ट येते तेव्हा माझं जीवन आणि तुझं जीवन असं काहीच नसतं This is a हे एक जिवंत ब्रह्मांड आहे तुमच्या पकडीत किती जीवन हेच तुमच्या आयुष्याचा आकार आणि व्याप्ती ती ठरवेल तरी फुगा मोठा आहे इतर कोणाचा छोटा आहे उफ गेल आता तुम्ही सांगू शकत नाही की माझी हवा कोणती आणि तुझी कोणती नाही का त्याचप्रमाणे जीवनाचा विषय येतो तेव्हा माझं जीवन आणि तुझं जीवन असं काहीच नसतं पण अगदी स्पष्टपणे माझं शरीर आणि तुझं शरीर माझं मन आणि तुझं मन पण माझं जीवन आणि तुझं जीवन असं काहीच नाही फक्त अखंड जीवन आहे भरपूर जीवन तुम्ही किती जीवन तुमच्या पकडीत आणू शकता तेच तुमच्या आयुष्याची पोच आणि व्याप्ती ही ठरवेल जे एक माणूस शंभर वर्षात करू शकेल ते कोणी दुसरा दहा वर्षात करेल केवळ जगण्याच्या जेव्हा मी जगण्याची तीव्रता म्हणतो तेव्हा याचे अनेक अर्थ होऊ शकतात बघा अशा काही वेळा असतात उदाहरणार्थ काही उद्योग मोठे झाले आहेत समजा असे काही उद्योग म्हणजे युनायटेड स्टेट्स मध्ये आजकाल हे एक फॅट बनलंय तीन वर्षात कुणाचा उद्योग कोट्यावधी डॉलर्सचा होतो समजा मायक्रोसॉफ्ट वाढलंय किंवा फेसबुक वाढलंय किंवा इतर कोणी असंच वाढलंय हे प्रामुख्यानं तंत्रज्ञानामधल्या प्रगतीमुळे शक्य होतं आणि कोणीतरी त्या संधीचा फायदा उठवत दुसऱ्या कुठल्या वेळेस हे शक्य झालं नसतं ही वेगळी गोष्ट पण जर तुम्हाला खरंच काही मोठं अर्थपूर्ण असं काही निर्माण करायचं असेल छोट किंवा मोठं हा मुद्दा नाही काहीतरी अर्थपूर्ण तर तुम्हाला जगण्याची तीव्रता लागते एक गोष्ट म्हणजे तुमच्या जीवनाची व्याप्ती यासाठी मी आधी जे बोललो की योग म्हणजे स्वतःच्या व्यक्तित्वाच्या सीमांना पुष्ण एक प्रकारे तुम्ही ब्रह्मांडाला तुमच्यात प्रवेश करायला अनुमती देत आहे जेव्हा पूर्ण ब्रह्मांड तुमच्या विरोधात नसतं पण तुमच्यात प्रवेश करून तुमचा एक भाग बनतं तेव्हा तुमच्यात भरपूर जीवन असत जेव्हा तुमच्या जीवनाची भरभराट असते तेव्हा तुम्ही संकोच करणार नाही दुसऱ्यांबरोबर वाटायला जेव्हा तुम्ही मोठ्या प्रमाणात तुमच्यातलं जीवन सर्वांबरोबर वाटता तेव्हा लोक साहजिकच त्याची प्रचंड किंमत करतील कारण सगळेजण ते धरून ठेवायचा प्रयत्न करतायत कुणीतरी ते इतक्या सहजपणे वाटत आहे पाहिल्यावर तुमच्या भोवती सगळे जमा होतील यांना अनेक गोष्टी होतील भरपूर मित्र आणि भरपूर शत्रू निर्माण होतील <laughs> पुष्कळ लोक ज्यांना तुम्ही कधी भेटला नाहीत ते तुमचे कट्टर शत्रू बनतील कुठल्याही कारणाविना तुम्ही त्यांना कधी भेटले नसाल एक शब्दही बोलला नसाल त्यांच्या बरोबर पण ते मला त्यांचा शत्रू मानतात का ते माहीत नाही पण असं चालू असतं जगात तर जेव्हा आपण कमी काळात खूप काही साध्य करण्याबद्दल बोलतो हा काही छोटा काळ नव्हता सदतीस वर्षांची अविरत मेहनत आठवड्याचे सात दिवस दिवसातले वीस तास जवळपास पंचवीस वर्ष पंचवीसहून अधिक वर्षांसाठी साधारणपणे मी रात्री फक्त अडीच तास झोप घेतलीये झोपेची कमतरता वाटत नाही कारण जीवन ऊर्जा तेवढ्या तीव्र ठेवल्यानं ते झोपेचा तसा प्रश्नच नव्हता काही वेळा मी तीन चार दिवस झोपेविना घालवलेले आहेत पूर्ण वेळ काम असं नाही की कुठलं ड्रग घेऊन न झोपणं नाही केवळ माझ्या उद्देशाच्या तीव्रतेच्या आणि मी जे करतोय त्याबद्दलच्या निष्ठेच्या जोरावर आज मी अभिमानाने सांगू शकतो की मी माझ्या भोवती अशी हजारो लोक निर्माण केली आहेत त्यांनाही माझ्यासारखंच असं वेड लागलाय <laughs> ते सगळे सुद्धा असंच काम करायला लागले आहेत त्यापैकी बरेच जण तुम्हाला माहीत नसतं ते कधी झोपतात कधी उठतात पण सतत सतत त्यांचं काम चालू असतं आठवड्यातले सातही दिवस सुट्टी नाही वेकेशन नाही पण तरीही सगळे आनंदी तुम्ही जर योग केंद्रात येऊन पाहिलं तुम्हाला सर्वात आनंदी चेहरे दिसतील पण ते कधीही वेकेशनवर गेलेले नाहीत त्यांच्याकडे एकही एक गोष्ट नाही आहे पिशात पैसे नाही आहेत पण तरीही ते आनंदी आहेत कारण ते केवळ जीवनानं धुंद आहेत अक्षरशः हे असे, हे लक्षात आलंय का की एखाद्या ठराविक दिवशी जर तुम्ही खूप खूप खुश असाल तर तुमची काहीही करायची तयारी असते काहीच प्रॉब्लेम नसतो नाही का कितीही काम असू दे पण जर वैताग असला तुमच्यात की पाय उचलत नाही तर मला गेल्या सदतीस वर्षात वैतागाचा एकही क्षण माहीत नाही सगळंच सुरळीत चालतं असं नाही अनेक गोष्टी मला हव्या तशा घडत नाहीत खरं तर मला हवं तसं काहीच घडत नाही ही वस्तुस्थिती आहे <laughs> कारण मला जे हवं आहे ते तिथे आहे हळूहळू त्याच्या जवळपास जायचा प्रयत्न असतो पण केवळ उद्देशाच्या आणि एकाग्रतेच्या तीव्रतेनं हे शक्य होतं जेव्हा आम्ही या गोष्टी सुरू केल्या आणि लोक लाखोच्या संख्येनं गोळा झाले तेव्हा देशातली एक महत्वाची व्यक्ती म्हणाली सद्गुरू अशी गर्दी मी फक्त तेव्हा पाहिली होती जेव्हा महात्मा गांधी आले होते महात्मा गांधी मी म्हटलं नाही हे बघा महात्मा गांधींची तुलना करू नका कारण त्यावेळेस एक जमेची बाजू म्हणजे सगळ्यांचा एक शत्रू होता लढायला कोणीतरी होत जेव्हा सर्वांचा एक शत्रू असतो तेव्हा लोक जमा होतात आता माझं काम हे लोकांना याची आठवण करून देणं की तुमच्या आयुष्यात एकच शत्रू आहे तुम्ही स्वतः जर तुम्ही या व्यक्तीला ठीक केलं तर सगळं काही ठीक होईल हो की नाही तुमचा केवळ एकच शत्रू आहे तुम्ही स्वत जर तुम्ही या एका व्यक्तीला ठीक केलं तर हे एक अद्भुत जीवन आहे तर जेव्हा कुणी बाहेरचा शत्रू नसेल तेव्हा लोकांना एका ध्येयाबद्दल प्रेरित ठेवणं फार अवघड असत पण या लोकांनी अभूतपूर्व काम केलंय भारतातच नव्हे तर जगभरात लोक मला आता विचारतायत अनेक देशात सद्गुरू तुम्ही आता भारतात पुष्कळ काम केलंय तुम्ही आता इथे येऊन राहा हे करा ते करा, करा मी तुम्हाला का सांगतोय कारण तुम्ही तरुण आहात तुमच्यापैकी प्रत्येक जण एक डायनॅमो झालात ऊर्जेचा आणि कृतीचा तर हा देश इतक्या तरुण लोकांचा समृद्ध होऊन पूर्वी कधी घडला नाही असा चमत्कार घडेल कारण आपल्याकडे तरुण लोकांची संख्या सर्वाधिक आहे जर तुम्ही आवश्यक ऊर्जा आणि संतुलन स्वतःमध्ये आणलं हे महत्वाचं आहे स्थैर्य नाही नुसतीच ऊर्जा तुम्हाला वेड लागेल जर तुमच्याकडे ऊर्जा आणि संतुलन हे दोन्ही असेल तर आपण या देशात चमत्कार घडवू शकतो आज ज्या काही समस्या आपण या देशात बघतोय या भूतकाळातल्या गोष्टी बनतील दहा वर्षात जास्त वेळ लागणार नाही जर तुम्ही इतर राष्ट्रांकडे पाहिलं जर तुम्ही जगाच्या इतिहासाकडे पाहिलं एकमेव राष्ट्र जे इतकी मोठी जनसंख्या दारिद्र्यापासून समृद्धीकडे एका पिढीत नेऊ शकलं ते म्हणजे चीन पण ते करण्यासाठी भरपूर सक्ती आणि वेदना सोसाव्या लागल्या प्रचंड वेदना लाखो लोकांनी प्राण गमावले प्रचंड वेदना पण आज भारत एक राष्ट्र म्हणून आपण अशा उंबरठ्यावर आहोत की लोकशाहीच्या प्रक्रियेतून जर आपण सगळ्यांनी योग्य गोष्टी केल्या तर पुढच्या पाच दहा वर्षांच्या काळात लोकशाहीच्या प्रक्रियेतून बंदुकीशिवाय रक्तपाताशिवाय आपण अब्जावधी लोकांना एका जीवनस्तरापासून दुसऱ्या स्तरापर्यंत स्तरा घेऊन जाऊ शकतो या प्रकारची गोष्ट कधीच घडली नाहीये मानव जातीच्या इतिहासात आता सध्या भारत या उंबरठ्यावर आहे की जर योग्य गोष्टी केल्या तर पुढच्या पाच दहा वर्षात तुम्ही या देशात परिवर्तन बघाल बंदूक नाही रक्तपात नाही कुठल्याही प्रकारची क्रांती नाही साध्या लोकशाहीच्या प्रक्रियेतून आपण हे करू शकतो आपण त्या उंबरठ्यावर आहोत आत्ता एवढंच की आपण या उंबरठ्यावर फार काळ बसून चालणार नाही आपण पुढचं आणि पुढचं पाऊल घेतलं पाहिजे आणि हे आपल्या हातात आहे एक पिढी म्हणून आपण हे केलं पाहिजे